हॅलो थर्ड इयर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण ब्रांच अकाउंटचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. आज आपल्याला ब्रांच अकाउंटचं पाचवं लेक्चर स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये एक बेसिकपासून थोडंसं आता ॲडव्हान्स लेवलकडे जाणार आहोत आपण प्रॉब्लेम करत करत. सर्वात पहिले प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल, मी सांगितल्यावर लिहायला स्टार्ट करायचं. अगोदर बेसिक काही इन्फॉर्मेशन सांगायची आहे मला की प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे की हेड ऑफिस बॉम्बे सेंड गुड्स टू इट्स ब्रांच कोलकाता. आता बॉम्बे हे हेड ऑफिस आहे आणि त्यांनी कलकत्ताच्या ब्रांचला वस्तू पाठवायला आहेत. इथं काय म्हणलेलं आहे, 25% अबव कॉस्ट फ्रॉम द फॉलोईंग पर्टिक्युलर्स शो ब्रांच अकाउंट अपियर इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. आता मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हेड ऑफिसला ब्रांचला कळू द्यायचं नसते की हेड ऑफिसला ते वस्तूच्या मागे किती रुपये फायदा व्हायला आहे. त्यामुळे हेड ऑफिस काय करते, वस्तूची किंमत टाकत असताना कॉस्ट प्लस इनव्हॉइस प्राईस टाकतात. आता कॉस्ट प्लस इनव्हॉइस प्राईस म्हणजे काय, सपोज जर एक वस्तू 1000 रुपयाला तयार होत असेल तर ते 1000 रुपयाची प्राईस तिथे न टाकता त्यांनी इनव्हॉइस प्राईस टाकतात. म्हणजे त्याच्यामध्ये कॉस्ट प्लस प्रॉफिट समाविष्ट असते. आता ते वस्तूचं मागे प्रॉफिट त्यांना भेटत असेल 200, तर त्यांनी लिहितात 1200 रुपये. बरोबर आहे. हे कशासाठी की फक्त त्यांना ब्रांचला माहीत होऊन द्यायचं नसते की त्याच्या वस्तूच्या मागे हेड ऑफिसला किती प्रॉफिट व्हायला आहे. पण ॲट द एंड ऑफ द इयर प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना हेड ऑफिसला तरी माहीत असायला पाहिजे ना की आपण किती रुपयाची वस्तू विकला काय नाही. तर अशा वेळेस त्यांनी काय करतात, स्टॉक रिझर्व काढतात. स्टॉक रिझर्व म्हणजे काय की किती रुपयाची वस्तू पाठवला ते लिहिणार ब्रांच अकाउंटच्या DR साईडला आणि प्रत्येक वस्तू मागे प्रॉफिट कुठं होतं हे लिहिणार ब्रांच अकाउंटच्या CR साईडला. ते दोन्हीमधलं डिफरन्स काढतात, म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की ॲक्च्युअल पर वस्तू मागे त्यांना किती रुपये प्रॉफिट भेटत होता. ठीक आहे, ह्यालाच म्हणतात स्टॉक रिझर्व काढणे किंवा डिफरन्स काढणे. बरोबर आहे. आता हे चार गोष्टीवर कॅल्क्युलेट केलं जातं स्टॉक रिझर्व. सर्वात पहिले लक्षात घ्या, सर्वात फर्स्ट ओपनिंग स्टॉकवर कॅल्क्युलेट केलं जाते, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक, त्याच्यानंतर गुड्स सेंट टू ब्रांच. गुड्स सेंट टू ब्रांच नंबर फर्स्ट, थर्ड आणि त्याच्यानंतर गुड्स रिटर्न. गुड्स रिटर्न ह्या चार गोष्टीवर कॅल्क्युलेट केल्या जाते. चार गोष्टी प्रत्येकजण लिहून घ्यायचं. फर्स्ट, ओके, आय होप तुम्ही लिहिलं असताल. फर्स्ट लेक्चरमध्ये, फर्स्ट का सेकंड लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आणखी एक वेळेस सांगतो, चेक करा, आय होप तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. एक मिनिट हां. हां, तर याच्यामध्ये पहा फॉर्म्युलाज त्याचे होते. इनव्हॉइस प्राईस कॅल्क्युलेट, इनव्हॉइस प्राईस कसे कॅल्क्युलेट केले जाते, कॉस्ट प्लस लोडिंग चार्जेस. आता करंट गणितामध्ये कोणत्याही गणितामध्ये कॉस्ट हमेशा किती असते, 100, आणि लोडिंग चार्जेस प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. म्हणजे टोटल किती झालं, 100 + 25, टोटल किती झालं, 125. आता ह्याच्यावरून तुम्हाला लोडिंग चार्जेस म्हणजे डिफरन्स कॅल्क्युलेट करायचे आहे. त्याला दुसरे शब्द आहे स्टॉक रिझर्वला लोडिंग चार्जेस. ठीक आहे, कॅल्क्युलेशनमध्ये फॉर्म्युलामध्ये काय दिलेलं आहे, लोडिंग चार्जेस इज इक्वल टू सेलिंग प्राईस. मी इथे लिहितो लोडिंग चार्जेस इज इक्वल टू सेलिंग प्राईस इनटू रेट ऑफ परसेंटेज डिवाइडेड बाय 100 प्लस रेट ऑफ परसेंटेज. ठीक आहे, 100 प्लस रेट ऑफ परसेंटेज, दॅट्स इट. एवढंच होतं त्याच्यामध्ये. आता प्रत्येकजण काय करायचं, चालू प्रॉब्लेममध्ये चेक करायचं आपण लोडिंग चार्जेस किंवा स्टॉक रिझर्व किंवा स्टॉक डिफरन्स कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, सर्वात पहिले तुम्हाला काय म्हणलेलं आहे, सेलिंग प्राईस. बरोबर, सेलिंग प्राईस किती दिलेली आहे तुम्हाला, गुड सेंड टू ब्रांच, वस्तू पाठवलेली किंमत किती आहे, किती आहे प्रॉब्लेममध्ये, 50,000. बरोबर, 50,000 गुणिले रेट ऑफ परसेंटेज किती दिलेला आहे, 25 डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ परसेंटेज किती आला, 50,000 गुणिले 25/125, दॅट्स इट. कॅल्क्युलेटरवर घ्यायचं, 104 आले, 50,000/104 करा कॅल्क्युलेटरवर, 50,000/4 किती आलं, 12,500. सॉरी इथं 5 आहे ना, इथं 5 येते, 4 येत नाही. 25×25, 25×25=1,500. बरोबर, 50,000/5 किती आलं, 10,000. बरोबर, मग आता लिहित असताना कसं लिहायचं, मी आता जशी मिस्टेक केलं इथं करू नका, व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करत जा. 50,000 रुपये तुम्हाला लिहावं लागेल DRला, टू गुड्स सेंट टू ब्रांच 50,000, त्याच्यानंतर बाय गुड्स सेंट टू ब्रांच किंवा बाय डिफरन्स इन गुड्स सेंट म्हणून 10,000 रुपये तुम्हाला CRला लिहावं लागेल.
बरोबर आहे. म्हणजे एकूण त्यांना जे वस्तू पाठवले होते त्याची किंमत ॲक्च्युअलमध्ये किती होती 40, पण इथे पाठवले किती 50 लाख, जे 10,000 डिफरन्स आहे ते तुम्हाला सी आर साईडला घ्यावं लागेल. ठीक आहे, चला प्रॉब्लेम लिहून घ्या प्रत्येक जण, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण प्रॉब्लेम करायला स्टार्ट करू. फर्स्ट चला सर्वात फर्स्ट दिलेला आहे टू बॅलेन्स बीडी. टू बॅलेन्स बीडी मध्ये ओपनिंग स्टॉक 80,000 दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक किती हजार दिलेला आहे? 80,000. डिफरन्स आपण एकूण चार गोष्टीवर काढता, प्रत्येक जण लक्षात घ्यायचं, डिफरन्स एकूण चार गोष्टीवर काढता, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. त्यापैकी आता ओपनिंग स्टॉक किती आलेला आहे? सॉरी, ओपनिंग स्टॉक तुम्हाला 8,000 रुपये दिलेला आहे. बाय मिस्टेक लिमिट 80 लिहिलो. ओपनिंग स्टॉक किती हजार आहे? 8,000. अमाऊंट सगळे व्यवस्थित करा. ड्यू टू लॉकडाऊन काय समटाईम्स साईड इफेक्ट्स होऊ शकतात, अमाऊंट पण चुकू शकतात. तर ओपनिंग स्टॉक लिहिला आपण 8,000. आता ओपनिंग स्टॉकवर स्टॉक रिझर्व काढायचा आहे. दरवेळेस तुम्हाला फॉर्म्युला लिहित बसायची गरज नाही. फॉर्म्युलानुसार इथं पहा आपण किती काढला होता, 1/5. तर आता सरळ सरळ 8,000 कॅल्क्युलेटरवर डिवायडेड बाय 5 करायचं, तुम्हाला डिफरन्स भेटेल. डिफरन्स किती येईल प्रत्येक जण कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटरवर. 8,000 × 1/5 1,600 रुपये येईल मॅक्सिमम स्टुडंटचं. 1,600 रुपये येत असेल, लिहून टाकायचं बाय डिफरन्स इन ओपनिंग स्टॉक. ह्याचे लिहायचे जे 1,600 रुपये लिहायला मी डिफरन्स आहे हे लिहायचे 2-3 प्रकार आहेत. प्रत्येक गणितामध्ये एक एक प्रकार किंवा एक एक टाईप मी वापरत जाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर इथं कोणते ॲसेट्स वगैरे दिलेत का? नाही आहेत. पिटी कॅश फक्त एक दिलेला आहे. पिटी कॅश किती रुपये दिलेला आहे? 100 रुपये दिलेऊन टाकतो. पिटी कॅश 100. त्याच्यानंतर आता लाईनशीर आपण स्टार्ट करू. टू गुड्स सेंट टू ब्रांच. टू गुड्स सेंट किती हजार? 50,000. टू गुड्स सेंट टू ब्रांच किती? 50,000. आणखी एक वेळेस पहा, 50,000 × 25/125 किती आलं? 10,000. बाय डिफरन्स इन गुड्स सेंट किती हजार? 10,000. बाय डिफरन्स इन गुड्स सेंट किती हजार आलेला आहे? 10,000. त्याच्यानंतर नेक्स्ट ओपनिंग, त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस. गुड्स रिटर्न आलेत ब्रांचकडून हेड ऑफिसला. गुड्स रिटर्न जाईल जेव्हा पाठवला होता तेव्हा DRला, तिकडून रिटर्न आले तेव्हा CRला. बाय गुड्स रिटर्न किती रुपयाचे गुड्स रिटर्न आले? 800. चार गोष्टीवरील कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं तुम्हाला. ओपनिंग स्टॉकवर कॅल्क्युलेट करायचं, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड, गुड्स रिटर्न. फॉर्म्युला काय? 800 × 25/125. आन्सर किती येईल? 160 रुपये. इथे लिहायचं टू डिफरन्स इन गुड्स रिटर्न किती रुपये? 160. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्सची नोंद तुम्हाला ब्रांच अकाउंटमध्ये होत नाही पण डेटर्स अकाउंटमध्ये होते. आता ह्या चालू गणितामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की ओपनिंग डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे 5,200. बरोबर, ओपनिंग डेटर्सची अमाऊंट किती दिलेली आहे? 5,200. ओपनिंग डेटर्स आपण हमेशा इथे लिहिता फर ओपनिंग डेटर्स 5,200, पण तुम्हाला क्लोजिंग डेटर्सची अमाऊंट दिली नाही. बरोबर आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? क्लोजिंग डेटर्स कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, तर मग आता क्लोजिंग डेटर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲज अ बॅलेन्स बीडी म्हणून तुम्हाला 5,200 रुपये लिहावं लागेल. मी ते लिहितो टू बॅलेन्स बीडी 5,200. त्याच्यानंतर क्रेडिट सेल्स, डेटर्सला उधारीवर विकला वस्तू, त्यामुळे नोंद होणार डेटर्स अकाउंटच्या DR साईडला टू क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स टू स्टॉक अकाउंट.
स्टॉक अकाउंट काय लिहिलं तुम्हाला नेक्स्ट मेथडमध्ये ऑटोमॅटिकली समजून जाईल किती रुपये अमाऊंटची 30,000 रुपये 30,000 ठीक आहे. हां नेक्स्ट कॅश सेल्स. कॅश सेल्सची अमाऊंट तुम्हाला किती 1,000 रुपये दिलेली आहे 18,700 कॅश सेल्स जाईल इथं बाय बँक अकाउंट किंवा स्टॉक अकाउंट 18,700 रोख वस्तू विकला. त्याच्यानंतर ओपनिंग डेटर्स ऑलरेडी आपण लिहिलं आहे त्या डेटर्सच्या DR ला. पीटी कॅशची तुम्हाला अमाऊंट किती रुपये दिलेली आहे 100 रुपये दिलेली आहे पीटी कॅशची अमाऊंट. बरोबर लिहून टाकायचं इथं पीटी कॅश 100 पीटी कॅश 100 रुपये आपण ऑलरेडी लिहून टाकला इथं वरच्या साईडला. बरोबर त्याच्यानंतर कॅश रिसिव्ड ऑन लेजर. आता कॅश रिसिव्ड ऑन लेजर्स म्हणजे तुम्हाला कस्टमर्सकडून पैसे आलेत. कोणाला हेड ऑफिसला नाही ब्रांचला त्यांच्या कस्टमर्सकडून पैसे आलेले आहेत. बरोबर आहे. मग आता त्याची नोंद कुठं कुठं करता दोन ठिकाणी नोंद होतील त्याची. बरोबर एक होईल ब्रांच अकाउंटच्या CR साईडला होईल आणि एक डेटर्स अकाउंटच्या CR साईडला. बरोबर लिहा करा दोन पोस्टिंग करून टाका त्याचे बाय कॅश रिसिव्ह 28,500 कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 28,500 अहो तुम्हाला दिसत असेल सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड टू कस्टमर डेटर्सच्या CR ला जाईल डिस्काउंट 300 रुपये. त्यानंतर बॅड डेट्स पण इथंच जाईल. जे जे डेटर्सकडून रक्कम येणे असलेली कमी होईल ज्या ज्या रिझनमुळं ते सगळं डेटर्सच्या CR ला जाईल. पैसे आले म्हणजे रक्कम कमी झाली डिस्काउंट दिला म्हणजे रक्कम कमी झाली बॅड डेट्समुळं रक्कम कमी झाली. जर त्यांना वस्तू उधारीवर विकला तर त्यांची रक्कम वाढते म्हणून ते कुठं जाईल DR साईड. ठीक आहे. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न फ्रॉम कस्टमर. गुड्स रिटर्न कस्टमर आपल्याला परत केलं गुड्स रिटर्न. एक गोष्ट लक्षात घ्या दोन गुड्स रिटर्न असतात. एक गुड्स रिटर्न असते जे ब्रांच हेड ऑफिसला परत करते आणि एक रिटर्न असते ते ब्रांचचे डेटर्स त्यांना परत करतात. जे ब्रांचचे डेटर्स त्यांना परत करतात ते डेटर्समधून डेटर्सच्या CR साईडला जाते. त्याच्यावर काही लोडिंग चार्जेस वगैरे आकारला जात नाही. जे वस्तू ब्रांच हेड ऑफिसला पाठवते त्याच्यावरच लोडिंग चार्जेस चार्ज होतात. ठीक आहे. त्यानंतर चेक सेंड केला आपण हेड ऑफिस सेंड केलं बाय बँक अकाउंट टू बँक अकाउंट. त्याच्यामध्ये येईल सॅलरी 1,200 रेंट टॅक्सेस 300 पीटी कॅश 200 पीटी कॅश किती आहे 200. त्याच्यानंतर स्टॉक ॲट इनव्हॉइस क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे किती 1,000 रुपये आहे 9,200. क्लोजिंग स्टॉकवर पण चार्ज होईल का चार्ज होते. बरोबर आहे. कॅल्क्युलेट करा प्रत्येकजण बाय बॅलेन्स CD स्टॉक 9,200. कॅल्क्युलेटर केलं असाल तर किती येईल 1,840 जवळ 1,840 येत असेल. त्यामुळे लिहायचं टू डिफरन्स इन क्लोजिंग स्टॉक 1,840 किती आले 1,840. त्याच्यानंतर पीटी कॅश एक्सपेन्सेस वर्षाच्या एंडला दिलेला आहे तुम्हाला 50,000 त्याचा स्टॉक पीटी कॅश 50 आणि लास्टला दिलेला आहे गुड्स डॅमेज 3,000. प्रत्येकाने एक नोट लिहून घ्यायचा आहे की डेटर्स सिस्टममध्ये प्रॉब्लेममध्ये जर गुड्स डॅमेज आलं तर त्याची नोंद होत नाही. का नोंद होत नाही कारण त्याची नोंद जाईल स्टॉक अकाउंटला.
कारण स्टॉक डॅमेज झालेला आहे आणि त्याच्यासाठी जबाबदार असते हेड ऑफिस, त्यामुळे त्याची नोंद सरळ सरळ स्टॉकमधून लेस केल्या जाते. कोणतंही नॉर्मल किंवा अबनॉर्मल लॉस असेल तर त्याची नोंद स्टॉक अकाउंटच्या CRला जाते, जे की डेटर सिस्टममध्ये कॅल्क्युलेट केल्या जात नाही, ते कॅल्क्युलेट केल्या जाते स्टॉक अँड डेटर सिस्टममध्ये. त्यामुळे समटाईम्स तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये फक्त ब्रांच अकाउंट तयार करा म्हणतात, आणि अशा वेळेस जर नॉर्मल लॉस, अबनॉर्मल लॉस किंवा गुड्स डॅमेज आलं तर त्याची नोंद होत नाही. ठीक आहे, चला आता कॅल्क्युलेट करा प्रत्येकजण की क्लोजिंग डेटर्स किती येईल, कारण क्लोजिंग डेटर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला कोणतं अकाउंट क्लोज करावं लागते, ब्रांच अकाउंट. क्लोजिंग डेटर जर कॅल्क्युलेट केला असाल तर तुमचं क्लोजिंग डेटर्स येत आहे 5400. 5000 किती रुपये येत आहे, 400. आता क्लोजिंग डेटर्स ट्रान्सफर करायचं वर तुम्हाला ब्रांच अकाउंटमध्ये, ब्रांच अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आता चेक करा की ब्रांच अकाउंटची कोणती बाजू जास्त येत आहे, DR बाजू जास्त आहे का CR बाजू जास्त आहे. नॉमिनल अकाउंट आहे त्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्स राहायचं. कॅल्क्युलेट करा किती येईल. ओके, केला असाल तुम्ही कॅल्क्युलेट, ब्रांच अकाउंटची CR बाजू येत आहे 74,250, आणि CRमधून जर DR बाजू मायनस केला तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट येईल 7250. किती येईल, 7250. तर आजचं व्हिडिओचं एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रत्येक बीकॉमच्या थर्ड इयर स्टुडंटसाठी. तुम्हाला हेच प्रॉब्लम आणखी एक वेळेस करायचा आहे, फक्त त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना मी थोडंसं चेंज करणार आहोत. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इथं 25% अबव कॉस्ट होतं, तुम्ही कॅल्क्युलेट करत असताना घ्यायचं 33.13% अबव कॉस्ट. जर कॉस्टपेक्षा 33.13% जास्त असेल तर मग काय टोटल येईल, काय नाही, नेट प्रॉफिट वगैरे किती येईल ते लिहायचं. इफ वी टेक 33.13% ॲज अ इनव्हॉइस प्राईस, दॅन आपलं प्रॉफिट किती येईल, क्या लॉस येईल, हे तुम्हाला उत्तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, 100% ट्राय करा. हे जर समजत नसेल तर ह्याला थोडंसं जर आपण आणखी पुढे गेलं, ह्याला जर राऊंड ऑफ केलं तरी हे गेल 33.33%, 100+33.33 हे तुम्हाला कॅल्क्युलेटरवर घ्यावं लागेल, ह्याला किती येईल काय नाही. आत्ता अगोदर कसं आलं होतं आपलं 25, बरोबर, 25+100+25 आलं होतं. आपण ह्याला काय केला होता, 1/5 केला होता, 25 × 25 = 25, 25 × 5 = 125. तर ह्याचं किती येईल काय नाही हे करायचं तुम्हाला, आणि उत्तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे, 100% लिहायचं आहे. ठीक आहे, आपल्याला थर्ड इयरकडून थोडंसं रिस्पॉन्स कम्पेअर टू फर्स्ट इयर आणि सेकंड इयर कमी येतं आहे, त्यामुळे आपल्याला थर्ड इयरचा पण रिस्पॉन्स दाखवून द्यायचा आहे. तुम्ही एकदम सिनियर आहात, तुम्ही जर रिस्पॉन्स दिलास तर ज्युनियर्स वगैरे देतील. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ, बेस्ट ऑफ लक.